राजू शेठ आपण मंचरला प्रचंड मोठ्या साठ्याने चालले, या ठिकाणी मोठा भोजफाटा घेऊन चालले आहेत, 500-700 गाड्या आहेत, काय सांगाल तुम्ही त्या उत्साह त्या बेड भागातला? कसं आहे खरं तर आजीतदादा म्हटलं की सगळ्या तरुणांना उत्साह वाढतो, कारण या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं नेतृत्व आहे की ते आपल्या कामाचा दिवस सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करतात आणि कामाचे उरक असणारे नेते म्हणून ओळख महाराष्ट्रात त्यांची आहे. या शिरूर आंबेगाव मतदारसंघात गेल्या 8 महिन्यात जवळपास त्यांनी 400 कोटी रुपयाची अजितदादांच्या माध्यमातून आमदार वळसे पाटील साहेबांनी या मतदारसंघात कामं केल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी अजितदादांच्या विषयी उत्सुकता आहे. त्यामुळं उत्स्फूर्तपणे सर्व बांधव आज मंचरकडे निघालेले आहेत. कोणाला थांबाव असा प्रश्न आहे, जो तो म्हणतोय मला यायचं एवढा उत्साह प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे. आणि अजितदादांचं भाषण, आमदार वळसे पाटील साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी ही सर्वसामान्य जनता मंचरकडे निघालेली आहे. या प्रत्येक गावोगावामध्ये ट्रॅफिक जाम झाली, किती गाड्या असेल साधारणपणे इकडे आपल्या? जवळपास शिरूर मतदारसंघातल्या 3 जिल्हा परिषद गट आहेत, आता आमच्या टाकळ्याची जिल्हा परिषद गटातनं 1000 गाड्या आहेत. जवळपास 5 ते 6 हजार माणसं आज मंचरला येत आहेत. तुम्ही बघताय की जिथं ज्या गावात जाईल त्या गावात ट्रॅफिक जाम आहे, इतकी मोठी जनता उत्स्फूर्तपणे मंचरकडे निघालेली आहे. आमदार वळसे पाटील साहेब आणि अजितदादा यांना ऐकण्यासाठी ही सर्व मंडळी निघालेली आहे. घोषणा देता का काही? घोषणा द्या. आमदार वळसे पाटील साहेबांचा, अजितदादा पवार जिंदाबाद, आमदार वळसे पाटलांचा, आमदार वळसे पाटलांचा, अजितदादा पवार साहेबांचा, अजितदादा पवार साहेबांचा.